कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडे येथे मुस्लिम धर्मियांचे धार्मिक ग्रंथाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ व आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी 25 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी रोजा ठेवत एक दिवसीय उपोषण सुरू केले होते. सदर उपोषण पोलिसांच्या विनंतीवरून सोडवण्यात आले. यानंतर भरत मोरे यांचा रोजा संध्याकाळी 7 वाजता मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये सोडवण्यात आला आहे. कोळगाव तालुक्यातील कोळगाव खडी येथे कोळगाव थडी येथे काही समाजकंटकांनी रात्रीची वेळ बघून मशिदीमध्ये घुसून त्या ठिकाणी पवित्र कुराण फाडून आणि रस्त्यावर अस्तव्यस्त टाकण्यात आलं. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध नोंदवण्यात आला. तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून या कोपरगाव शहराचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख माननीय भरत भाऊजी मोरे यांनाही कुठंतरी ते मनाला लागलं का हे जे झालेलं कृत्य ते चुकीचं आहे. आपणही या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे. या अनुषंगाने आदरणीय भरत भाऊ यांनी पवित्र कुराणाच्या संदर्भात समाजकंटकाचा निषेध व्हावा आणि त्या आरोपीला लवकरात लवकर धरवावं या अनुषंगाने त्यांनी एक दिवसाचं उपोषण ठेवलं. त्याचबरोबर त्यांनी रोजासुद्धा ठेवला. तर मी आज त्यांनी या केलेल्या कामाचं खरंच सर्व समाजाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. हा समाज त्यांच्या बरोबर आहे. नक्कीच त्यांनी केलेल्या उपोषणाचा आणि आंदोलनाचा संपूर्ण महाराष्ट्र आदर्श घेईल. कारण एक सच्चा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आज कोपरगावमध्ये नोंद झालेली आहे. आणि हा भाईचारा त्यांच्या या प्रयत्नातून नक्कीच टिकेल आणि समाजकंटक नक्कीच तोंड घशी पडतील असं मला वाटतं. धन्यवाद. त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं, कोपरगावला दाखवून दिलं का भरतजी काय चीज आहे. कोपरगावमध्ये एकात्मता कशी करायची, भारतामध्ये काम सगळे मंडळी करतात परंतु कोपरगावची एक शान एक बुलंद आवाज या भरतजीने आज दाखवून दिला. मुस्लिम समाजांचा आज त्यांना पूर्ण पाठिंबा होता. खरं तर पाहिलं भरतजी उपवास हा रोजा ठेवला त्यांनी हे कौतुकास्पद आहे. आणि हे त्यांच्यात घेण्यासारखं हे आहे आपल्याला का संपूर्ण आपल्या ज्याच्यामध्ये जे आपण काम करतो मुस्लिम समाज त्याने दाखवून दिलं की मी रोजासुद्धा धरून तुमच्याकरता मी काही पण करू शकतो. एकदा धाडस लागतं त्याला, हिंमत लागते त्याला. त्या माणसाने रोजा ठेवून कुराण मळेवा थडीमध्ये झालं त्याला त्यांनी त्याचं उपोषण ठेवलं आणि सगळ्यांना दाखवून दिलं की मी काय चीज आहे. म्हणून आज आपण सगळे मिळून आज आपल्या ह्याच्यामध्ये आपण जे काम करतो भरतजीसाठी पूर्ण पाठिंबा राहील आणि इथून पुढे पण राहील ही शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारा खऱ्या अर्थात महाराष्ट्रातला मावळा, त्या मावळ्यामध्ये सगळेच समाजाचे तरुण असते. काही दिवसापूर्वी जो प्रकार घडला, गेल्या बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर कोळगाव थडी त्या ठिकाणची मस्जिद त्या ठिकाणी झालेला पवित्र कुराणाचा अपमान समस्त महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत पोहोचला. मी पवित्र उचलला, जो कोणी आरोपी असेल त्याला पकडून कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी मी निवेदन दिलं. माझं दुपारी उपोषण झालं, अतिशय चांगल्या प्रकारे उपोषण झालं. कोपरगावातील सगळ्याच समाजाच्या तरुणांनी ज्येष्ठ नागरिकांनी येऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं मला त्यांनी पाठिंबा दिला. माझा जो हेतू होता, माझा प्रेमळ निस्वार्थी आणि एकदम स्वच्छ असा माझा हेतू होता. फक्त भाईचारा या कोपरगाव शहरामध्ये पूर्वीसारखा जो होता तो यापुढे राहिला पाहिजे असा माझा हेतू होता. तो हेतू माझा साध्य झालाय. समाजामध्ये चांगल्या वाईट व्यक्ती असतात, ह्या गोष्टी चालूच राहतात. मी 32 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो. शिवसेनेने आजपर्यंत कधी म्हणजे जातीयवाद कधी केला नाही. पण मी एक हिंदू म्हणून, एक या भारताचा नागरिक म्हणून उपोषणाला बसलो होतो. अनेकांनी वेगळ्या टीका केल्या, मी त्या टीकेकडे लक्ष देणार नाही. मला फक्त भाईचारा पाहिजे. त्या भाईचाऱ्यासाठी भले माझा जीव गेला तरी चालेल, पण मी शेवटपर्यंत आपलं कोपरगावमध्ये शांतता अबाधित राहिली पाहिजे. त्यासाठी मी 100% प्रयत्न करणार. कोणी किती टक्के करू मी त्याला भीक घालत नाही. चांगले लोक आहेत, 100% त्यांनी मला सपोर्ट केला. मग ते कुठल्या समाजाचे मला ते माहीत नाही, पण चांगल्या लोकांनी येऊन मला सपोर्ट केला. चांगले व्यापारी आलेत,
सगळे समाजाचे लोक आले, त्यांनी मला पाठिंबा दिला मनापासून। त्यांचे मुस्लिम बांधवांचे आणि खास करून पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार मानतो। त्यांनी वेळेवर येऊन मला जी त्यांनी विनंती केली त्या विनंतीचा मी मान ठेवला, कारण आज SP साहेब कोपरगाव शहरामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीसाठी येणार होते। पोलिसांच्या विनंतीला मी मान दिला, मान यासाठी दिला। माझा एकच उद्देश पुन्हा सांगतो, भाईचारा सलोखा राहायला पाहिजे, एवढाच माझा उद्देश होता। आज सकाळी मी 4:20 जेवण करून उपवास रोजा धरला, तर आता संध्याकाळी 7:10 सर्व माझ्या मुस्लिम हिंदू बांधवांच्या साक्षीने मी तो उपवास सोडतोय। यापुढे निश्चितच आपल्या कोपरगाव शहरामध्ये भाईचारा राहील, आणि जेव्हा केव्हा माझ्यासारख्या तरुणांची गरज पडेल निश्चितच मरेपर्यंत मी या कोपरगावच्या शांतता अबाधित राहण्यासाठी झटत राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।